स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याला जीवनदान देणे, आपल्या साथीदाराची व आपल्या जीवाची पर्वा न बाळगता सदैव तत्पर, कोणतेही मोठे संकट असो वेळ काळ न पाहता घटनास्थळी जाऊन निस्वार्थपणाने आपले कार्य करणारे आणि अशा व्यक्तींचा सन्मान म्हणजे संत गाडगे महाराज यांना आदरांजलीच होय. 12 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्रात उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापन करून आणि निरंतरपणे बहुमूल्य जीवनरक्षक सेवा देण्यासाठी स्वतःला वाहून नेणारे अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन द्वारा संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर चे संस्थापक अध्यक्ष दीपक सदाफळे जीव रक्षक यांना अकोला जिल्हाधिकारी तथा इंडियन रेडक्रॉस अकोला शाखेच्या अध्यक्ष माननीय नीमा अरोरा मॅडम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी शाखा अकोलाचे सचिव श्री प्रभजित सिंग बछेर, श्री अमर गौड, कोषाध्यक्ष ऍडव्होकेट श्री महेंद्र साहू, कार्यकारी सदस्य ऍडव्होकेट सुभाष सिंग ठाकूर, सौ अरुंधती शिरसाट, श्री प्रशांत राठी, मानद व्यवस्थापक श्री मोहन काजले हे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी महोदय नीमा अरोरा यांनी जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्या कार्याची माहिती घेतली असता यावरून जिल्हाधिकारी म्हणाले की जवळपास 16 ते 17 वर्षांपासून अविरतपणे जीवनरक्षा सेवा देत आहेत. यासोबतच दीपक सदाफळे यांनी आपत्ती व्यवस्थापन जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रमात ते नेहमी प्रशासनासोबत सक्रिय सहभाग घेऊन सेवा देतात असे संबोधित करून त्यांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन ठामपणे उभे राहील या शाबासकीसह त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या अशी माहिती रेड क्रॉसचे सचिव प्रभजित सिंग बछेर यांनी दिली आहे. जीवरक्षक दीपक सदाफळ यांच्या उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापन आणि जीवरक्षण कार्य तत्पर सेवा चा जिल्हा प्रशासनाला अभिमान आहे असे अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी म्हटलं आहे. एमसीएन न्यूज करिता विकास ठाकरे, पातूर, नंदापूर.